नाउ वी आर गोइंग टू स्टडी व्हेरिएशन ऑफ जी. जी म्हणजे काय? जी म्हणजे ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जी काय आहे? जी इज ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ज्यालाच आपण म्हणतो गुरुत्वीय त्वरण. ठीक आहे ना? तर यासाठी समजा आपल्याजवळ एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टचं मास जर एम असेल आणि ती ऑब्जेक्ट जर तुम्ही अर्थच्या सर्फेसवर कुठेतरी ठेवली असेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला माहिती आहे की न्यूटन्स अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन एफ इक्वल टू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर हे आपल्याला माहिती आहे. वेअर कॅपिटल एम इज मास ऑफ अर्थ, कॅपिटल जी इज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट अँड स्मॉल आर इज रेडियस ऑफ अर्थ. स्मॉल आर इज वॉट? रेडियस ऑफ अर्थ, हे आपल्याला माहिती आहे. तर अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन एफ इक्वल टू कॅपिटल जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे? आणि वी ऑल्सो नो दॅट दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू वेट ऑफ द ऑब्जेक्ट. वेट म्हणजे काय? वेट म्हणजे मास इंटू ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. या केसमध्ये ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, मास इंटू ॲसिलरेशन हा फोर्सचा नॉर्मल फॉर्म्युला असतो, न्यूटनचा सेकंड लॉ आपल्याला देतो. आणि इथे ॲसिलरेशन आहे ड्यू टू ग्रॅव्हिटी, देअरफोर एच्या ठिकाणी आपण पुट केलं जी, म्हणजे एफ इक्वल टू एम जी. ठीक आहे ना? तर हा जो एम जी आहे वेट, हा आपण इक्वेट करायचं आहे जी एम एम अपॉन आर स्क्वेअर सोबत. हे जर इक्वेट केलं आपण तर आपल्याला मिळेल एम जी इक्वल टू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. स्मॉल एम कॅन्सल झाले, जी इक्वल टू तुम्हाला मिळते कॅपिटल जी एम अपॉन आर स्क्वेअर. आता या फॉर्म्युल्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की स्मॉल एम जो होता म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट, वस्तूचं वस्तुमान, ते कट झालेलं आहे. म्हणजे कॅपिटल जी कशावर डिपेंड करतं, स्मॉल जी कशावर डिपेंड करतं? कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर, म्हणजे स्मॉल जी डिपेंड्स ऑन कॅपिटल जी. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हा कॉन्स्टंट आहे, कॅपिटल एम मास ऑफ अर्थ हे सुद्धा कॉन्स्टंट आहे. आणि आर काय? तर आर आहे डिस्टन्स बिटवीन द ऑब्जेक्ट अँड सेंटर ऑफ द अर्थ. ही जी व्हॅल्यू आहे ही बदलू शकते. म्हणजे तुम्ही ऑब्जेक्ट जर अर्थच्या सर्फेसवर ठेवला असेल, किंवा अर्थपासून काही हाईटवर ठेवला असेल, किंवा अर्थमध्ये गड्डा खोदून, एखादा खड्डा खोदून त्याच्यामध्ये तुम्ही ऑब्जेक्ट ठेवला असेल, अशा हिशोबाने तुमचं डिस्टन्स जे आहे ते चेंज होऊ शकतं. आणि डिस्टन्स बदललं की त्यानुसार जीची व्हॅल्यू काय होईल? चेंज होईल. ठीक आहे? तर आपल्याला तेच आता पाहायचं आहे की व्हेरिएशन ऑफ जी इथ याची पहिली कंडिशन आपण पाहणार आहोत, व्हेरिएशन ऑफ जी अलॉंग सरफेस ऑफ अर्थ. समजा एक ऑब्जेक्ट आहे, ते तुम्ही अर्थच्या सर्फेसवर ठेवलेलं आहे. तर यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात घ्या, आपण जेव्हा अर्थ ड्रॉ करतो किंवा अर्थबद्दल बोलतो, वी कन्सिडर अर्थ ॲज अ स्फियर. अर्थ स्फियर आहे असं आपण कन्सिडर करतो, पण ॲक्च्युली अर्थ स्फियर नाही आहे. द शेप ऑफ अर्थ इज लाईक ए व्हॉट? ओव्हल. हा जो शेप आहे याला ओव्हल शेप असं म्हणतो आपण. सपोज दिस इज सेंटर ऑफ अर्थ. अर्थच्या सेंटरपासून तुमच्या लक्षात येईल ही जी हॉरिझॉन्टल लाईन पास होते हिला आपण इक्वेटर म्हणतो, आणि ही पोलला जॉईन करणारी दोन लाईन हिला आपण ॲक्सिस म्हणतो. तुमच्या लक्षात येईल की इक्वेटरपाशी अर्थची रेडियस जास्त आहे आणि पोलपाशी अर्थची रेडियस कशी आहे? कमी आहे. याचाच अर्थ काय? रेडियस ॲट इक्वेटर इज ग्रेटर दॅन रेडियस ॲट पोल. ठीक आहे ना? म्हणजेच या केसमध्ये पहा, सी ई हे डिस्टन्स जे आहे ते सी पी डिस्टन्सपेक्षा कसं आहे? जास्त आहे. सी ई जास्त आहे सी पी पेक्षा. आता मी इथे जीचा फॉर्म्युला पुन्हा लिहिला, जी इक्वल टू कॅपिटल जी एम अपॉन आर स्क्वेअर. आता इथे पहा, जी आणि आरमध्ये रिलेशन काय आहे? जी इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे आरला. जी इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे आरला, याचा अर्थ काय? जर तुम्ही आर वाढवला तर जी काय होईल? कमी होईल. म्हणजे आर ई आणि आर पी हे दोन प्लेसेस जर कन्सिडर केल्या तुम्ही, आर ई जास्त आहे आर पी पेक्षा, म्हणजेच जीची व्हॅल्यू ईला कमी असेल जीची व्हॅल्यू पी पेक्षा. याचा अर्थ काय? म्हणजे जीची व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे? जी डिपेंड आहे रेडियसवर. रेडियस जिथे जास्त असेल तिथे जी कमी असतो, रेडियस जिथे कमी असेल तिथे जी काय असतो? जास्त असतो. म्हणजे इक्वेटरपासून जसजसं आपण पोलकडे मूव्ह होतो, ॲसिलरेशन ड्यू टू जी ग्रॅव्हिटी जी ची व्हॅल्यू काय होते? डिक्रीज होते. म्हणजे सर्फेसवर वेगळ्या वेगळ्या प्लेसेसला
जीची वैल्यू कशी असते, वेगळी असते. जी वेगळा म्हणजे वेट वेगळा. म्हणजे मला जर कोणी विचारलं की पोल आणि इक्वेटरवर वेट कुठे जास्त असेल, तर मी सांगू शकते एखाद्या वस्तूचं वेट हे पोलवर जास्त असतं आणि इक्वेटरवर त्याचं वेट कसं असतं, कमी असतं. ठीक आहे. सो धिस इज फर्स्ट थिंग. जी डिपेंड्स ऑन द रेडियस ऑफ द अर्थ. ओके. सेकंड कंडिशन, जी चं काय होतं जर आपण हाईट कन्सिडर केली, एखादी ऑब्जेक्ट जर आपण हाईटवर कन्सिडर केलं तर जी कसा चेंज होतो. पहा ह्या केसमध्ये आपल्याजवळ फॉर्म्युला आहे जी इक्वल टू कॅपिटल जी एम अपॉन आर प्लस एच चा स्क्वेअर. आता या कंडिशनमध्ये ऑब्जेक्ट आता सरफेसवर नाही आहे, इट इज प्लेस्ड ॲट सम डिस्टन्स अबोव अर्थ. मग आता इथे पहा, माझ्याजवळ एक फॉर्म्युला आहे जी इक्वल टू कॅपिटल जी एम अपॉन आर स्क्वेअर जर सरफेसवर असेल तर, आणि एका पर्टिक्युलर हाईटवर असेल तर आपण लिहू शकतो जी इक्वल टू जी एम अपॉन आर प्लस एच होल स्क्वेअर. खालची डिनॉमिनेटरची व्हॅल्यू वाढली, डिनॉमिनेटरची व्हॅल्यू वाढली की जीची व्हॅल्यू काय होते, कमी होते. म्हणजे जसजशी आपण सरफेसपासून वर 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 जात असतो तसतसं जीची व्हॅल्यू काय होते, कमी होते. जी मॅक्सिमम कुठे असतो, जी सरफेसवर मॅक्सिमम असतो. जसजसं तुम्ही वर जाता तसतसं जीची व्हॅल्यू कमी होते. इन द सेम मॅनर जसजसं तुम्ही पृथ्वीच्या आतमध्ये जाता, म्हणजे डेप्थवर जाता, म्हणजे एखादा जसं विहिरीच्या आतमध्ये जर एखादा ऑब्जेक्ट ठेवला असेल तर त्या केसमध्ये जीची व्हॅल्यू काय होते, पुन्हा कमी होते. जी सरफेसवर मॅक्सिमम असतं, अर्थच्या सेंटरवर जीची व्हॅल्यू किती असते, झिरो असते. तुम्ही जमिनीच्या आतमध्ये जा, जी कमी होतो. तुम्ही जमिनीच्या वर जा, जी काय होतो, कमी होतो. ओके.